नमस्कार सुग्रन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण चना मसाला कसा बनवायचा ते पाहूयात। ही रेसिपी चवीला अप्रतिम होते, नक्की करून पहा। त्यासाठी साहित्य छोले 8 तास भिजून कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, लाल मिरची पावडर, छोले मसाला, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा लसूण मसाला, तेल, हळद, मीठ, धना पावडर आणि 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। तर आता आपण टोमॅटो आणि कांदा मिक्सरला बारीक करून घेऊयात। तर मिक्सरला बारीक करण्यासाठी मी टोमॅटो आणि कांदा थोडासा बारीक करून घेतलाय कट करून। हे दोन्ही एकत्र फिरवलं तरी चालेल। कांदा आणि टोमॅटो छान असं मिक्सरला बारीक करून घेतले मी अशा पद्धतीने, एकदम पेस्ट करून घ्यायची टोमॅटो प्युरी सारखी। आता आपण चना मसाला बनवून घेऊया। तर त्यासाठी मी कढई ठेवली गॅसवर आणि गॅस चालू केलाय। कढई छान तापली आहे। 3 चमचे तेल, तेल छान गरम झाले, 1 चमचा हळद, 1/4 चमचा। तर आता यामध्ये टोमॅटो आणि कांदा जो आपण मिक्सरला बारीक करून घेतलाय तो टाकून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करायचे तेलामध्ये। कांदा आणि टोमॅटो प्युरी अशी छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची। यामध्येच अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे मी, दोन्ही टाकायचे। कमी गॅसवर 1 मिनिट असं परतत राहायचे, खाली चिकटून द्यायचं नाही। तर यामध्ये लाल मिरची टाकून घेऊयात, धना पावडर, कांदा लसूण, छोले मसाला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे सगळं। छान असा मसाला चटचटत आहे, तोपर्यंत हिरवी मिरची पण टाकून घेऊयात यामध्ये। तर 4-5 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर छान असा मसाला चटचटलाय। आता यामध्ये छोले टाकून घेऊया। छोले खूप छान असे उकडून घेतलेले आहे, मिक्स करायचे तर व्यवस्थित। तर व्यवस्थित छोले मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले। तर चवीनुसार मीठ टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व। दोन मिनिट बारीक गॅसवर छान असा शिजला आहे, तर गॅस बंद करूया। आता आपला चना मसाला थोडासा थंड झालाय, तर प्लेटमध्ये काढून घेऊयात। आणि तुम्ही हा चना मसाला लहान मुलांना टिफिनसाठी बनवू शकता, ते खूप आवडीने खातील, तर नक्की बनवा। आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। तर आता आपला चना मसाला तयार आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान दिसतोय आणि चवीलाही अप्रतिम लागते ही भाजी, तर नक्की करून पहा। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाहीत। परत भेटूया एका नव्या रेसिपी सोबत, तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा।